घरी आहे कारण कुणाल आणि कुणालचे बाबा जाणार आहेत बाहेर. दोघं जण आलेत ना, वाघ्या आणि शेरू. घर आमचं पूर्ण भरलेलं झालेलं आहे. आता ही भाजी आपली झालेली आहे तयार. आमच्याकडे कॅमेरा चालू केला ना, का सगळ्यांची बोलतीच बंद होऊन जाते. कटिंग केलेली, एकदा फळ येऊन गेलं ना का मग नाही राहत ते. चला पुढे वा, पुढे वा, चला चला चला. सकाळ झाली बघा आमची. हा हा हा, ह्या दोघांवर जरा लक्ष ठेवते ना. शी सू करायचा टाइम झाला. हे बाथरूमची लाईट चालू आहे, ऐकलं का? आणि मस्ती पण चालू आहे. भाग्या चला घरात, चला घरात, चला झालं, चला चला घरात, चला ये, चला घरी. तो बाला, तो बाला, तो बाला, तो बाला. आता तिकडे जाऊ नका, इकडे ह्या साईडला खेळा. चला दूध पियाला, चला दूध पियाला, चला चला. त्यांना आता लागले भूक. कधीपासनं उठल्यापासनं मागतं, पण म्हटलं आधी पहिला बाथरूम बिथरूम करून होते, मग म्हटलं देते. चला या इथे, या जेवायला, मम मम खायला या या. शेरू मागे ये, ये या. चला या. हे बघा देवपूजा झाली आत्ताच. आमचा चालू आहे नाश्ता. आज नाश्त्यामध्ये आपण बघा कलिंगड काढला होता ना काल, तो कापलाय. भाग्या बघा खेळतोय गादीवरती. कुणालचा पण नाश्ता चाललाय. आज कुणाल घरी आहे कारण कुणाल आणि कुणालचे बाबा जाणार आहेत बाहेर थोड्या वेळाने. आणि आपला शेरू तो कपाट आहे ना, कपाटाच्या खाली आहे. घ्या कलिंगड, घ्या कलिंगड. अगदी छान, एकदम मस्त कलिंगड आहे. पिंक कलर आहे आणि एकदम गोड आहे. हा बाबू ताजं ना, एकदम फ्रेश ना. मीठ नाही टाकलंय का? मला वाटतं टाकलेलं आहे म्हणून मी नाही टाकला. तो बघतो बघतो बघ कसा खेस्त तो बघ. तर कुणाल तयार हो पटकन ना कुणाल. त्याला वाटतं त्याला बांधलाय म्हणून तो खेस्त. अरे बांधलेलं नाही शेरू, वाघ्या हे दोघांचा पण नाश्ता अश्ता करून झालाय, म्हणजे वाघ्याचा आणि शेरूचा. ते बघा त्याचे बावलते ठेवलेले आहेत. डॉक्टरांना फोन करायला हवा, बघते आज फोन उचलतात का. काल संध्याकाळी पण लावला होता पण काही फोन उचलला नाही त्यांनी. गावी डॉक्टरांचंच जरा हे आहे ना, प्राण्यांचे डॉक्टर लिमिटेड आहेत ना. एकच आहेत का ते? एकच लिमिटेड. प्रायव्हेट नाही तर कोण बघायला पाहिजे, चौकशी करायला हवी. आडा लावून घ्यायचं होतं ना. तो येईल ना, खाली वाकून येईल तो. काय शोधायला गेला आता? नॅपकिन रुमाल. फोन करा पोचल्यावरती. दुबईला कोण गाडीतून जात नाही, त्याला विमान लागतो. चालत जावा, चालत दुबईला. दुबईला जात आहेत. ते
तिकडे निघालात ना का मला फोन करा असं म्हणते मी. काय आणायचं असेल ना मग बरं पडेल ना. मग माझ्या लक्षात आलं तर काय सांगेन. मग मी पाण्याची बाटली घेतली ना. हां जा सावकाश जावा. हा हा नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साध्या स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आता हे दोघं जण गेलेत ना, आता किती वाजता येतात काय माहीत नाही, पण मला वाटतं अंदाजे एक 1:30 दरम्यान तरी येतील, म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत. आज वार आहे बुधवार आणि एक नॉनव्हेज रेसिपी म्हणजे आता बनवणार आहे मी. तर कुणालच्या बाबांना ना आवडतं एक शेंग बटाटा वांग आणि कोलंबी, म्हणजे कोलंबी आहे आमच्याकडे आणलेली, तर त्यांनी सांगून गेलेत की तसं बनव मला खायचं आहे, त्याच्यामुळे ती भाजी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर वाटप वगैरे मला काढायचं आहे, तर सगळ्यात अगोदर ना मी सगळी तयारी करून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते पटापट रेसिपी. आज पाण्याचा टाईम होता त्याच्यामुळे बरीच गडबड आणि बरीच धावपळ झाली. तुम्हाला माहीत आहे की पाणी असलं भरायचं का खूप वेळ जातो आमचा, जवळजवळ 2 तास जातात. पण झाडांना वगैरे सगळ्यांना पाणी वगैरे म्हणजे घालून झालेलं आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी मग निवांत. आता हे जे खांब बांधलेत ना चिरांचे, त्याला सगळं व्यवस्थित पाणी वगैरे मारून झालं. आता फक्त जेवण करायचं आहे आणि काही 4-5 कपडे आहेत ते बसतीतकच. वाघ्या आणि शेरू दोघं पण कपाटाच्या खाली आहेत, ही त्यांची फिक्स जागा आहे कपाटाच्या खालची, जी त्यांनीच निवडलेली आहे. असं म्हणजे त्यांच्या त्यांना कंटाळा आला ना की ते जाऊन त्या कपाटाखाली झोपतात. ते गरमी होते ना त्याच्यामुळे. आता हा दरवाजा ना जरासा मी असा बंद करून घेते, म्हणजे काय दोघं जण बाहेर नको जायला. बाहेर आता ऊन पडलं ना, आता काय ते दोघं जण बाहेर जाणारच नाही. म्हणजे एकदा का ऊन आलं का मग ते घराच्या बाहेर पडत नाही. संध्याकाळ झाली ना मग ते घराच्या बाहेर पडतील. ते बघा झोपलेत दोघं जण, म्हटलं झोपू देत तोपर्यंत मी माझं म्हटलं काम आटून घेते, नाहीतर मग मला ना काय करून देत नाही मागे मागे किचनमध्ये. पण बरं वाटतं दोघं जण आलेत ना वाघ्या आणि शेरू. घर आमचं पूर्ण भरलेलं झालेलं आहे, म्हणजे संध्याकाळचा आम्हाला दिवस म्हणजे नकोस रात्र आम्हाला नकोशी व्हायची, पण आत्ता आम्हाला अजिबात वेळ पुरत नाही. तुम्हाला सांगते मी काम करायला गेले ना पहिला असं खूप हे व्हायचा, थकवा यायचा, म्हणजे कधी कधी असं वाटायचं की नको हो असं व्हायचं. दिवसभर सगळं काम चालू असं तुम्हाला माहिती आहे, खूप कंटाळायचे. पण आत्ता तेच काम मी डबल करते, म्हणजे कपडे असतील काही असतील, लादी पुसायचे असतील, लादी पण माझी 2 पुसून होते, परत भांडी त्यांचं पण बघा खाण्यापिण्याचे भांडे असतात ना वेगळं सगळं, ते डबल काम पडतं आहे, पण कंटाळा अजिबात नाही. तर ही खरी मजा आहे, आवड असते मला पण भरपूर आवडतात आणि एखादं लहान मुलांप्रमाणे आहेत ना ते. पण जे काय करतो ना अगदी मनापासून आनंदाने, आमच्या घरात आनंदी आनंदी आहे दोघं जण आल्यापासून. तर चला आता जेवण करून घ्या फटाफट, रेसिपी पटकन तुम्ही शेअर करत्या. तर कढईमध्ये बघा मी थोडंसं तेल टाकलं आहे, आपल्याला वाटपाची पहिला तयारी करायची. तर कांदा घेतला आहे, खोबरं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे आणि थोडंसं आळं लागणार आहे. हे सगळं आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे. तर वाटपाची रेसिपी पण तुमच्याशी शेअर केलेली आहे मी, आहे एक व्हिडिओ. तुम्हाला जर का हवा असेल ना तर मी लिंक आहे ना देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही बघा. आता हे चांगलं ना दोन्ही पण मी लालसर भाजून घेते आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं सगळं. वाटप आपलं भाजून झालं आहे, त्यात मी आलं बघा तुकडे करून टाकलं आहे. आता हे पटकन ना वाटून घेते मी. साहित्य दाखवते तुम्हाला, ही बघा शेगळाची शेंग थोडासा मी ना कटिंग करून घेतल्याच, बाकी आहेत कटिंग करायच्या. वांगी घेतलेत, बटाटा आहे, टोमॅटो हे आपलं भाजलेलं वाटप आता वाटलं ना ते, आणि ही कोलंबी. आता ही कोलंबी एवढी नाही टाकणार आहे, थोडीशी टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. तर कोलंबीला आलं, लसूण, मिरची, कोकमाचा आगळ आणि थोडंसं मीठ हे लावून ठेवलं आहे. तर फोडणीसाठी साहित्य बघा इथे घेतलं आहे, थोडंसं कांदा चिरून, कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर, थोडीशी कैरी छान लागेल कारण कोलंबी आपण टाकणार आहोत ना. आणि यात आहे लसूण घेतलेला चेसून आणि गॅसवरती मी ठेवलं आहे तेल गरम करत. चला पटकन फोडणी घालून घ्या आपण. हे बघा तेल गरम करून झालं की त्यात कांदा, लसूण, कढीपत्ता टाकूया. चांगलं लाल झालं ना की त्यात टाकूया आपण तिखट मसाला.
आपल्या आवडीप्रमाणे तिखट मसाला टाकायचा. आता टाकायचं टोमॅटो. परतून झालं की हे आपलं वाटप आहे ना, ते टाकूया आपण. आपल्याला ग्रेव्ही किती हवे ना त्याप्रमाणे वाटप टाकायचं. आता पुन्हा एकदा जरा परतून घेऊया मसाला. कापलेल्या ना सगळ्या भाज्या टाकूया आपण. आता टाकूया कोथिंबीर आणि कैरी, हळद, मीठ, आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं. त्याला परतून घेऊया. आता आपण टाकूया कोलंबी. आता ही कोलंबी अशी थोडीशी जरी टाकली ना पण जी टेस्ट येते ना खूप भारी येते. जास्त हलवायचं नाही ना तर कोलंबी तुटेल ना. आता आपण टाकूया पाणी. आता आपल्या गरजेप्रमाणे पाणी टाकायचं. आता हे वांगं शिजेपर्यंत आणि शेंग शिजेपर्यंत छान असं शिजवून घेऊया. त्याच्यावर ठेवते मी झाकण आणि असं पाणी ठेवायचं झाकणामध्ये म्हणजे भाजी आपली करपायचं चान्स नाही. मग शेरू शेरू एक बघा 7-8 मिनिटानंतर आता आपण हा गरम मसाला टाकूया. मग कसे ओरडतात दोघं जण, वाघे आणि शेवरू ओरडतात. आणि जरा मिक्स करून घेऊया. आता ही भाजी आपली झालेली आहे तयार. एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, असे मीडियम ह्याच्यामध्ये रसा ठेवला आहे. ह्याच्यावर ठेवते मी झाकण. तुम्हाला मी दुसरी भाजी पण दाखवते. हा गॅस बंद करते भाजीचा. ही मी ना कुणासाठी बनवली आहे भाजी. कोलंबी होती ना ती, बटाटा शेंग टाकून सुकी भाजी. आणि इथे आलेली आहे मृण्मयी. आज मृण्मयीचा काय आहे ग? इथं बड्डे आहे मृण्मयीचा. सगळ्यांनी बड्डे विश करा मृण्मयीला. आणि वाघ्या शेरू तुम्हाला दाखवत्या काय करतात. त्यांची मस्ती चालू आहे बघा. बोलती का सगळ्यांची बंद झालेली? आमच्याकडे कॅमेरा चालू केला ना का सगळ्यांची बोलतीच बंद होऊन जाते. घाबरतात सर्व जरा कॅमेऱ्याला आमच्याकडे. जेवण वाटत जेवण दोघं जण की नाही. आत्ताच आले. आत्ताच म्हणजे मला वाटतं काहीतरी किती मिनिट झाले, 5-10 मिनिट झाले ना. नेमकं हे आपलं कालवण जे तुम्हाला रेसिपी दाखवलं ना ते वांगा बटाटा कोलबीच कालवण शेंगा टाकून हे भातावर केलंय. भात किंवा भाजी बनवली ना. हा रस्ता खाऊन बघ मस्त होतो. एक नंबर खावा कोलबी. कोलबीची सुकी भाजी केली. रसेवाली नाही केले सुकी केली. रस्ता बनवला कोलंबी टाकली ना त्यात. मग कशामध्ये? ह्याच्यात पण ह्यात टाकली. हा मग रस्ता एक नंबर होतो. मी कोलबी खात नाही हा. विचारा कुणाच्या बाबांना. कोलबी मला आवडत नाही. चिकन खाणार आहे. चिकन त्रास होतो मला. नाही कोलबी खाल्ल्या मला त्रास होतो त्याच्यामुळे मी खात नाही बघित. आणि ही बाई सुकी गेली अशी. ही बघा ही अशी सुकी केली कोलबी. शेंगा शेंगा तुला नको होत्या. शेंगा मसाला बाबा मला बोलला शेंगा टाक. मी टाकल्या शेंगाई चव होती सगळी. शेंगाची चवच वेगळी असते. नाही शेंगा पण चांगल्या असतात ना.
खाऊन बघ आता मस्त टेस्टी कशी आहे मिसळ भाजी. चपाती दो हमको खाने को. रविवारी मला ऑर्डर दिलेली आहे. रविवारी मला सांगितलं होतं की मला बुधवारी अशी अशी भाजी बनवून दे, त्याच्यामुळे मग असं बनवलेलं आहे. मग संध्याकाळ झाली आहे मैत्रिणीनो, आता जरा झाडांचं आपलं काम चालू आहे. ह्या ज्या वेली आलेल्या आहेत ना कलिंगडाच्या, त्याला खत पाणी वेली ना करायचं का रताळ्याच्या पण ते बघा. हां शेरू वाघ्या झोपलेत, मस्ती करून करून झोपी गेलेले आहेत आत्ताच. नाहीतर आत्ता आम्हाला इथे बाहेर उभं पण नसतं राहून दिलं. आता ते काय करतात तुम्हाला सांगू का? ह्या बघा हा आडा आहे ना, त्या आड्याच्या पलीकडे जातात, त्याच्यामुळे खूप लक्ष ठेवावं लागतं. सकाळपासून दोनदा ते बाहेर गेले होते पण नशीब आम्ही लक्ष ठेवतो म्हणून, नाही तर कधी जातील ना काय माहिती पडत नाही. छोटे आहेत ना दोघं जण अजून, तेव्हा माती आणतात जमून. आणि इथे कसं खत वगैरे घातलेलं आहे ना झाडांना, म्हणजे अंड्याच्या साली वगैरे असतात त्या पण आम्ही टाकलेल्या आहेत. तर ते काय करतात दोघं जण, खणून खणून काढतात, त्याच्यामुळे आता त्याच्यावरती ना सर्व माती घालतात कुणालच्या बाबा. इथे मी काल टाकली होती तेव्हा कुणालच्या बाबा तिथे पण आहे ना, आता जमा करून करून टाकत आहेत. आणि त्यांना असा वास जातो ना नाकामध्ये त्यांच्या, त्याच्यामुळे काय नाही काय मग असं खोदत बसतात. मग मग जरा लक्ष ठेवावं लागतं. मग अजून छोटे आहेत ना ते, नॉनव्हेज आता एवढ्यात नाही द्यायचं आहे त्याच्यामुळे, परत त्यांना त्रास होईल ना. इथे पण घातलं का राख? हा कलिंगडचा कलर का असा झालेला आहे? हा कलिंगड का असा आहे? हा बघा हा कलिंगड बघा कसा आलेला आहे हिरवा. हा एकदम पूर्ण पट्टेवाला नाही आहे हा, हा कसा वेगळा आला? पण बियाणं पडलं असेल त्यातच पडला असेल. काय वाकडा झालाय ना थोडासा, वर कुठे ठेवणार होता? मग टाका तुम्ही. ते काल मी ते वाघ्या आणि शेरू हे करतात तिथे म्हणून मी ते वरती गवत टाकलं, नाही तर म्हटलं दाताने चावायचे ना. ते रताळ्याच्या वेळीचं जरा हे करायचंय. आता कसं बहुतेक झाडांचं आपलं झालेलं आहे ना करून, त्याच्यामुळे आता एवढं काही विशेष काम नाही झाडांचं. ते आणलेले रोप आहेत ते एवढ्यात नाही लावायचे ना आंब्याची. रताळ्याची वेळ जरा बघूया. हां आणि इथे बघा ती कलिंगडाची वेल होती ना, काल कलिंगड काढला आज बघा ती वेल सुकून मेली. साफ ती हेच झाली होती ही बघा, आहे ना साफ सुकली ती, कटिंग केलेली. एकदा फळ येऊन गेलं ना का मग नाही राहत ती. आता हिला म्हटलं व्यवस्थित वाढू देत ना ही मेले, तर आता हे काढून टाकतो. ही होईल मग चांगली, जरा खत बीत घालूया, माती बीती घालायला हवी. इथे चांगली रुजली हा. दोघं जण झोपलेत म्हणून, नाहीतर काय ती माती बिती पण नसती हे काही करून दिली. ते मुळं फुटणार मग बघू ना. मुळं फुटली की खाली जमिनीत जाणार. अजून भरपूर टाकायला पाहिजे. मी बरोबर करतो. आता वाढू दे अशी, नाही तर पावसातनं आपण करूया ना व्यवस्थित. आता ते ही जमिनीत मुळवून जमिनीत आता जातील ना. हा मग पावसातनं कटिंग करायचं. जमिनीत वेळ जाणार ना, जिथे जिथे जमीन खोदणार ना ती मुळं जाणार तिकडे तिकडे वेळ जाता. नाही नाही पण ते त्याला अशी हे लागते, असं आपण बेड कसं तयार करतो फूल जाडजूड असं लागतं. मी बघितलं होतं कुठेतरी. मला मान्य आहे आता आपण नाही केलेलं आहे ना. आता ह्याच्यावरती जेवढी वेळ वाढेल ना, माती टाकलीस ना तिथे मुद फुटून तिकडे खाली आतमध्ये रताळी बघा. नाही पण ते असे टाकून ठेवा, जर का नाही जर काय आलं तर आपण पावसात नाही करून कटिंग करून पण लावू शकतो ना असं म्हणते मी. हां तेच पाणी टाकायचं ना ह्याला, खांबांना खांबांना सकाळी टाकलं ते झाडांना टाकायचं. झाडांचं झालंय सगळं. टाका तिकडे मिरच्या आहेत, तिथे आहेत ना मिरच्या बारीक बारीक, तयार झाल्या असेल तरच काढणार. तर राहते मग कुणाच्या भाजी काढतात, वांगी बिंगी काय काय तयार झालेत ना, टॅमॅटो वगैरे
काय काय मिरच्या कुठे कुठे लाल झाल्यात त्या काढतोय आम्ही. बॉल ह्याला देणारच नाही, वाघ्याला नाही बॉल देणार. काय मला काय सांगायला, बॉल घेतला कुठे बॉल तर. चला मैत्रिणीनो, आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. आवडला असेल तुम्हाला तर जरूर लाईक करा, शेअर करा, रेसिपी ट्राय करून बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.